कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाच्या मदतीने महापालिकेनं प्रत्येक प्रभागानुसार पालिकेच्या पन्नास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे या संदर्भात आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकतीच बैठक घेण्यात आली यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई संदर्भात सूचना दिल्या पनवेल महापालिका ॲक्शन मोडवर राहणार असून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम मर्यादित प्रमाणात करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रोन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे या ओमिक्रोन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता यावर्षी एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस व नूतन वर्ष दोन हजार बावीसचं स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे सदर आदेशांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साठ वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोर घराबाहेर जाणं टाळावं आयुक्तांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महापालिका आणि पोलीस विभागाच्या वतीनं कारवाई सुरुवात करण्यात आली असून चारही प्रभागातून जवळपास पंच्याण्णव हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे